मुळे तरणातून एकदम पाणी सोडल्यामुळे पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोटर पंपांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान. या संदर्भामध्ये वारंवार आम्ही या संबंधित खात्याशी निवेदन केले, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज शेतकरी पूर्णपणे अडचणीमध्ये आलेले. आज शेतकऱ्यांच्या जे मोटर होत्या त्या पावसाळ्यापूर्वी त्यांनी दुरुस्त केलेल्या होत्या, त्याचं रिवाइंडिंग केलेलं होतं आणि मध्यंतरच्या काळामध्ये पावसाची ओढ निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी परत मोटरी बसवल्या, परंतु शासनानं किंवा कोयना धरण व्यवस्थापनानं या शेतकऱ्यांना पूर्व परवानगी न देता किंवा त्यांना सूचना न करता या ठिकाणी त्यांनी धरणाचं पाणी सोडलं आणि हजारो मोटरी त्या ठिकाणी काही वाहून गेल्या, काही पाण्यामध्ये बुडल्या, काही गाळामध्ये रुतल्या गेल्या आणि अशा परिस्थितीत हजारो रुपयाचं नुकसान या शेतकऱ्यांचं झालं. या संदर्भामध्ये आमची एवढीच मागणी की एक तर शेतकऱ्यांना तुम्ही मदत करा, त्यांचं झालेलं नुकसान द्या, अन्यथा ज्या धरण व्यवस्थापनाची 26 यंत्रणा आहे या 26 यंत्रणेनी जो हलगर्जीपणा केलेला आहे, कर्तव्यात कसूर केलेली आणि म्हणून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा. याचबरोबर या विभागातील निमकणे धरण असेल, बिब्बे असेल, चिटेगार धरण असेल, हे धरणं सुद्धा गेल्या 10 वर्षापासून ती प्रलंबित आहेत. त्या धरणाचं सुद्धा काम तातडीनं सुरू होणं गरजेचं आहे. इथल्या शेतकऱ्याला वेळेत पाणी मिळणं, व्यवस्थित पाणी मिळणं ही सुद्धा गरज आहे. आज एमएससीबीच्या संदर्भामध्ये सुद्धा एमएससीबीनं कायद्यानं आम्हाला 6 दिवस ही दिवसाची लाईट द्यायची असताना सुद्धा अशा पद्धतीचा कायदा असताना त्या ठिकाणी एमएससीबी आम्हाला आज 3 दिवस वीज त्या ठिकाणी देते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होतंय. आज जर कायदा सर्वसामान्य माणसांनी पाळायचा आणि अधिकाऱ्यांनी मात्र जर कायदा पाळणार नसाल तर त्यासाठी कार्यकर्त्यांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये तीव्र स्वरूपाची भावना उमटल्याशिवाय राहणार नाही याची दखल या शासनानं घेणं गरजेचं आहे. आज शेतकऱ्याला कुठलं पीक घ्यावं या संदर्भामध्ये सूचना झाली. ज्यावेळेस एखादं पीक घेतलं तर त्या ठिकाणी कोयना धरणातलं पाणी सोडलं जातं आणि सांगली जिल्ह्याला पाणी जात असताना आमच्या शेतकऱ्यांच्या मोटरचे त्या फ्युजा काढून घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी हा पाणी पुरवठा विद्युत पुरवठा खंडित केला. आज मी कोयनाकर हा 1 वर्षाचा कोयनाकर भरतो, परंतु मला प्रत्यक्षात माझ्या शेतकऱ्याला